विष्णू बाळा हे नाव जरी ऐकलं तरी सातारा जिल्ह्यात प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो कराड भागातल्या जंगल जाळीत त्यांनी अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध बंड उभं केलं गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि कराडचा परिसर रक्ताने नाहून गेला संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळी हे प्रकरण बरंच गाजलं होतं पोलीस कित्येक दिवस त्यांच्या मागावर होते मात्र विष्णू बाळा काही त्यांच्या हाती लागत नव्हते पण यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दा खातर पोलिसांना शरण आले होते नेमकं काय झालं होतं तेव्हा सांगते नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात बोलभिडू तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गाव स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून या गावाला ओळख मिळाली होती त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी बरेच स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होण्यासाठी या गावाचा आसरा घेत असत स्वातंत्र्य सैनिकांच्या याच गावात एकोणीसशे बावन्न त्रेपन्न साली पहिलवान अण्णाबाळा पाटील आणि पहिलवान विष्णुबाळा पाटील या दोन सख्या पहिलवान भावांनी मिळून गाव वेगळ्याच कारणांनी चर्चेत आणलं होतं तशी गावात भाऊबंदकी पूर्वीपासूनच चालत आली पण एकोणीशे बावन्न त्रेपन्न साली भाऊबंदकीने उचल खाल्ली सोसायटीच्या वादातून विष्णुबाळा यांच्या भावाचा म्हणजेच अण्णाचा त्यांच्या चुलत भावाने संध्याकाळच्या अंधारात पानवठ्यावर पाय तोडला होता जखमी अण्णाला कराडच्या दवाखान्यात आणण्यात आलं पण केस सिरियस होती म्हणून साताऱ्याला पाठवलं तेव्हा तिथं बाळाला भेटायला आले होते तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी बाळाच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं तुम्ही का काहीही काळजी करू नका आणि डॉक्टरांना सांगितलं हा माझा सा माणूस आहे आणि मग काय अण्णाबाळाची व्हीआयपी ट्रीटमेंट सुरू झाली इकडे थोरल्या भावाचा पाय तोडला म्हणून विष्णू बाळा यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती पोलिसांनी आरोपींना न्यायालयात उभं केलं इथपर्यंत सगळं नीट चालत होतं पण विष्णू बाळाने आपल्या डोक्यात राग घालून घेतला होता काहीच दिवसात हे आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटले न्यायव्यवस्थेकडून न्याय न मिळाल्याची भावना मनात धरून विष्णू बाळा यांनी पुढील काहीच दिवसात खुणांची मालिकाच रचली विष्णू बाळा हे मुळातच सभ्य आणि सरळ मार्गी होते आई बहिणींचा खूप आदर करत असायचे त्यांनी भावकीतला हा वादही शांततेत सोडवायचा प्रयत्न केला होता पण समोरून जे नको व्हायला हवं होतं तेच झालं हे दोन्ही पाटील म्हणजे कराडच्या आझाद हिंद आखाड्यातील पहिलवान त्यातही तांबव्याचा विष्णू बाळा यांचं नाव सतत चर्चेत असायचं कराडच्या परिसरात माजलेल्या वाघांची शिकार करणं आणि गरीब जनतेला सहाय्य करणं या गुणांमुळे त्यांचं त्या काळी मोठं नाव झालं होतं कराडच्या जंगल जाळीत त्यांनी सावकारी अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध बंड उभं केलं गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि कराडचा परिसर रक्ताने नाहून निघू लागला विष्णू बाळा यांनी चार खून केले होते पण तरीही पोलीस त्यांना पकडू शकत नव्हते याचं कारण विष्णू बाळा पाटील यांना शिकारीचा नाद होता त्यातून त्यांनी कराडच्या आजूबाजूच्या परिसरातील जंगली जनावरांचा बंदोबस्त करून अनेक शेतकऱ्यांना मदत केली होती त्यामुळे त्यांना मदत करणारे आणि जीवाला जीव देणारे अनेक मित्र झाले होते पोलीस विष्णू बाळा पाटील यांना शोधायला आले की हे मित्र विष्णू बाळा यांना दडवून ठेवत असत जवळपास चार वर्ष ही शोध मोहीम चालूच होती अखेरीस पोलिसांनी वैतागून साधारण एकोणीशे अठ्ठावन्न साली विष्णू बाळा पाटील यांना फरार घोषित करून ठाव झाले सहा महिने उलटले पण यांचा पत्ताच लागत नव्हता पोलीस पकडण्यासाठी आले तेव्हा विष्णू बाळा सापडतील म्हणून एका मित्रानं तर त्यांच्या स्वतःच्या पत्नीजवळ विष्णू बाळा यांना झोपवलं आणि पोलिसांना सांगितलं माझी बहीण आणि तिचा नवरा आला आहे एकाच अंतरुणावर एक पुरुष आणि एक स्त्री झोपले असल्याने पोलिसांना संशय आला नाही आणि ते निघून गेले अशा प्रकारे चार खून होऊनही आरोपी सापडत नव्हता त्यामुळे संपूर्ण हे खून प्रकरण बरंच गाजलं होतं राजकारणात देखील याचे पडसा धुमटत होते त्या काळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते कराडचेच तसंच विष्णू बाळा यांचे बंधू अण्णा बाळा हे राजकारणात असल्यामुळे त्यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची चांगली ओळख होती राजकीय वातावरणात या खुनांची चर्चा सुरू झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी अण्णांशी चर्चा केली विष्णू बाळा पाटील यांना पोलिसांना शरण यायला सांगितलं विष्णू बाळा जर शरण आले तर त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचं अपील सरकारतर्फे केलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं विष्णू बाळा यांना यशवंतराव चव्हाण यांचं बोलणं सांगितलं गेलं विष्णू बाळा यांनी त्यांच्या बोलण्याला मान देऊन ते पोलिसांना शरण आले विष्णू बाळा यांची लोकप्रियता एवढी होती की लोक त्यांना स्वाधीन करून द्यायला तयारच नव्हते पण त्यांनी आपल्याला अडवणाऱ्या जनतेला स्वतः समजावलं की असा कायदा हातात घेण्याचा मार्ग चुकीचा आहे मी या मार्गावर गेलो आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं रागाच्या भरात तुम्ही कोणीच कधीच हा मार्ग अवलंबू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे असं म्हणत त्यांनी आपल्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली खून खटला सुरू झाला न्यायालयाने निकाल दिला विष्णू बाळा पाटील यांना फाशी जाहीर झाली या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी तांबव्याचा विष्णुबाळा हा मराठी चित्रपट देखील येऊन गेला तांबव्याचा विष्णू बाळा म्हणून सयाजी शिंदे सोबत ऐश्वर्या नारकर राहुल सोलापूरकर आणि सदाशिव अमरापूरकर आणि कुलदीप पवार अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट तुफान गाजला होता हा चित्रपट तुम्हीही पहाच आणि तांबव्याचा विष्णुबाळा पाटील यांचा इतिहास देखील आठवणीत राहू द्या आणि अशा सत्यकथा ऐकण्यासाठी आमच्या बोलव्हिड्यू युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका